आपण पाहत आहात ऐतिहासिक शहरातील लोकप्रिय वृत्तवाहिनी आपले अंबरनाथ। ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले अंबरनाथ या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। उल्हासनगर मध्ये मनसे शिवसेनेच्या विरोधात मैदानात उतरली आहे। कॅम्प नंबर 1 बाळकृष्ण नगर या शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात मनसेने उपोषण करीत आंदोलन सुरू केले होते। या प्रभागात गेली 25 वर्ष शिवसेनेचे नगरसेवक असताना देखील नागरी सुविधांचा अभाव असल्याचा मनसेने आरोप केला आहे। प्रभागात अनेक रस्ते अर्धवट सोडल्याने रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय, तर काही रस्ते तयार करून त्या ठिकाणी नाल्याचा भाग सोडून देण्यात आलाय, त्यामुळे मोठमोठे खड्डे पडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। पावसाळ्यापूर्वी इथे अर्धवट रस्ते पूर्ण झाले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसैनिकांनी दिला आहे। बाळकृष्ण नगर प्रभाग क्रमांक 3 या ज्या परिसरामध्ये एकतर 20-25 वर्षाच्या नंतर रोडचं काम सुरू झालं, त्याच्यात पण तो रोड अर्धवट बनला आणि अर्धवट सोडून दिला। पावसाळा आता किती दिवस बाकी आहे, 7-8 दिवसात कधी पाऊस येऊ शकतो। मध्ये काही ठिकाणी मोठमोठे खड्डे सोडून दिलेत, त्या खड्ड्यामध्ये 8-10 पोरांना पडून आणि त्यांना दुखापत पण झालेली, आणि याच्यामध्ये बाळकृष्णनगरचा भाग वरती झाला, राजीव गांधी नगरचा भाग वरती झाला, जयस्वर चाळ आणि चव्हाण चाळ हा भाग पूर्ण खाली आहे, आणि तो खाली झाल्यामुळे पाण्याचा निचरा तिथे होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये कायमस्वरूपी तिथे पाणी राहून दुर्गंधी पसरून आणि मोठ्या प्रमाणात रोगराई पण पसरण्याची शक्यता आहे। वारंवार अधिकाऱ्यांना महापालिकेला आम्ही सांगून त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, वारंवार इस्टिमेट नाही, फंड नाही असं काही ना काही बहाणा करत त्यांनी उडविडवीची उत्तर दिली। 4 पत्र देऊनही त्यांनी हे केलं नाही। शेवटी मग आम्हाला उपोषणाचं हत्यार हातात घ्यावं लागलं, आणि जर त्यांनी जर लवकरात लवकर जर चालू नाही केलं काम इथलं तर आज उपोषण केलं, पण याच्यानंतर मनसे स्टाईलने आंदोलन करणार। आरोप आहे प्रभाग क्रमांक 3 गेले 25-30 वर्ष शिवसेनेचा नगरसेवक असताना सुद्धा तुम्ही स्वतः आमच्यावर आता फिरलात, तुम्ही बघितलं असेल की इथे किती मोठा विकास झाला आहे। या मतदारसंघातनं शिवसेना भाजप युतीच्या युतीमधून भाजपचे आमदार कुमार ऐलानी हे सुद्धा निवडून आलेले आहेत। या ठिकाणी 25-30 वर्ष शिवसेनेचा नगरसेवक आहे, असं असताना या विभागाची अवस्था एवढी दयनीय आहे की तिथे चालायला जागा नाही आहे। रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहे ते कळत नाही आहे। अजून तर पावसाळा यायचा आहे, पावसाळा आल्यानंतर या घरांमध्ये कमीत कमी गुडघ्याच्या वर पाणी भरतं। आज रस्त्याने चालताना पावसाच्या पाण्यात त्या खड्ड्यात जर माणूस गेला तर तो कुठल्या गटरात बाहेर पडेल हे तुम्ही आणि आम्ही कोणी सांगू शकत नाही। हाच विकास समजायचा का? आम्ही मौल्हातनगर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त काळ सत्ता ही शिवसेनेने भोगली। 1996 महानगरपालिका झाल्यानंतर 1,000 करोड रुपये खर्च करण्यात आले, परंतु या शहरातल्या नागरिकाला आजही कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही आहेत। या शहरातले बरेचसे नागरिक हे शहर सोडून आजूबाजूच्या शहरात वास्तव्यास गेलेत, कारण या शहरात जर मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर राहून करणार काय। विकसित शहरात प्रथमच सुदामा फर्निचर, द कम्प्लीट लिव्हिंग सोल्युशन। सोफे, फर्निचर, डायनिंग टेबल सेट, गार्डन फर्निचर, ऑफिस फर्निचर आणि बरच काही आपल्याला परवडेल त्या किमतीत उपलब्ध, आणि तेही आपल्या गरजेनुसार। डेबिट कार्ड, बजाज फायनान्स, HDFC फायनान्स अशा विविध सोयींनी उपलब्ध। प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं घर शोभून दिसायला हवं, तुमचंही असेल ना? तर आता निश्चिंत रहा आणि बदलापूर शहरातील सुदामा फर्निचरला आजच भेट द्या। स्वप्न साकार करा घरातील शोभेच्या वस्तूचं।